फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती. 2019 विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपा शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत दिलं होतं. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख तत्कालीन संयुक्त शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाबरोबरची 3 दशकांपासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्याबरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. परिणामी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावं लागलं. मात्र जून 2022 एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची बंडखोरी करून 40 आमदारांना आपल्याबरोबर घेत वेगळा गट बनवला. या गटानं भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला. तसेच निवडणूक आयोगानं त्यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देखील दिली. 40 आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर 105 आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत होते. उपमुख्यमंत्रीपदी बसून भाजपाने देवेंद्र फडणवीसांची पदोन्नती केल्याचं अनेकांना आवडलं नाही. मात्र ही भाजपाची रणनीती असल्याचं स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे. मागच्या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 105 जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केलाय. भाजपाने हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठी केलाय. काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली. सत्ता मिळवल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो, आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो, परंतु आम्ही तसं केलं नाही. कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षा राज्याचं भलं अधिक महत्त्वाचं आहे.